Bismillahirrahmanirrahim. Allah janawane josim meherban dayawan ahe. Qad aflahal mu'minun alladhina hum fi salatihim khashi'un walladhina hum 'anil laghwi mu'ridun walladhina hum liz-zakati fa'ilun walladhina hum li furujihim hafizun. निश्चितच यश प्राप्त केले आहे इमान आणणाऱ्यांनी, जे आपल्या नमाजमध्ये नम्रता अंगीकारतात, व्यर्थ गोष्टींपासून दूर राहतात, जकातच्या पद्धतीची अंमलबजावणी करतात, आपल्या गुप्तांगांचं रक्षण करतात. आपल्या पत्न्या आणि त्या स्त्रियांखेरीज ज्या त्यांच्या अधिकृत मालकीत असाव्यात की ज्यांच्यापासून सुरक्षित न ठेवण्यात ते निंदनीय नाहीत, परंतु जे त्याखेरीज अन्य काही इच्छित असतील तर तेच आग्रहित करणारे आहेत. आपल्या अमानती आणि आपल्या वचनांचा आणि करारांचा मान राखतात आणि आपल्या नमाजांचं रक्षण करतात, हेच लोक ते वारस आहेत जे वारशात नंदनवन प्राप्त करतील आणि त्यात सदैव राहतील. आधी मानवाला मातीच्या सत्वापासून बनवलं, मग त्याला एका सुरक्षित जागी ठिबकलेल्या थेंबात परिवर्तित केलं, मग त्या थेंबाला गोळ्याचा आकार दिला, नंतर गोळ्याला बोटी बनवलं, मग बोटीची हाडं बनवली, नंतर हाडावर मांस चढवलं, मग त्याला एक दुसरी दृष्टी बनवून उभं केलं. तर मोठाच बरकतवाला आहे अल्लाह, सर्व कारागिरांपेक्षा चांगला कारागीर. मग त्यानंतर तुम्हाला अवश्य मरायचं आहे, नंतर कयामतच्या दिवशी निश्चितपणे तुम्ही उठवले जाल. وَلَقَدْ خَلَقْنَا فَوْقَكُمْ سَبْعَ طَرَائِقَ وَمَا كُنَّا عَنِ الْخَلْقِ غَافِلِينَ وَأَنزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً بِقَدَرٍ فَأَسْكَنَّاهُ فِي الْأَرْضِ وَإِنَّا عَلَى ذَهَابٍ بِهِ لَقَادِرُونَ فَأَنشَأْنَا لَكُمْ بِهِ جَنَّاتٍ مِّن نَّخِيلٍ وَأَعْنَابٍ لَّكُمْ فِيهَا فَوَاكِهُ كَثِيرَةٌ وَمِنْهَا تَأْكُلُونَ وَشَجَرَةً تَخْرُجُ مِن طُورِ سَيْنَاءَ تَنبُتُ بِالدُّهْنِ وَصِبْغٍ لِّلْآكِلِينَ. आणि तुमच्यावर आम्ही सात रस्ते बनवले, निर्मिती कार्यापासून आम्ही काही अजाण नव्हतो, आणि आकाशातून आम्ही ठीक हिशोबानुसार एका विशिष्ट प्रमाणात पाणी उतरवलं आणि त्याला पृथ्वीत स्थिरावलं. आम्ही त्याला हवं तसं नाहीसं करू शकतो, मग त्या पाण्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी खजूर आणि द्राक्षाच्या बागा उत्पन्न केल्या. तुमच्यासाठी या बागांमध्ये पुष्कळशी स्वादिष्ट फळं आहेत आणि यांच्यापासून तुम्ही रोजी मिळवता, आणि तो वृक्ष देखील आम्ही निर्माण केला जो तुरेसिना पर्वत मधून निघतो, तेल सुद्धा घेऊन उगवतो आणि खाणाऱ्यांसाठी कालवण सुद्धा. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्यासाठी जनावरांमध्ये देखील एक बोध आहे, त्यांच्या पोटात जे काही आहे त्याच्यातून एक पदार्थ म्हणजे दूध आम्ही तुम्हाला पाजतो,
आणि तुमच्यासाठी त्यात बरेचसे अन्य फायदे सुद्धा आहेत. त्यांना तुम्ही खाता आणि त्यांच्यावर आणि नावांवर स्वार देखील केले जाता. ولقد ارسلنا نوحا الى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من اله غيره افلا تتقون. आम्ही नूह अलैहिस्सलामला त्याच्या लोकसमूहाकडे पाठवलं. त्याने म्हटलं, हे माझ्या बांधवांनो, अल्लाची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमच्यासाठी कोणीही ईश्वर नाही, तुम्ही भीत नाही का? فقال الملأ الذين كفروا من قومه ما هذا الا بشر مثلكم يريد ان يتفضل عليكم ولو شاء الله لانزل ملائكه ما سمعنا بهذا في ابائنا الاولين. त्याच्या लोकसमूहाच्या ज्या सरदारांनी मांडण्यास नकार दिला ते म्हणू लागले की हा इसम काहीच नाही परंतु एक मनुष्य तुमच्यासारखा. याचा हेतू असा आहे की तुमच्यावर वर्चस्व प्राप्त करावं. अल्लाहला जर पाठवायचं असतं तर फरिश्ते पाठवले असते. ही गोष्ट तर आम्ही कधी आपल्या वाडवडिलांच्या वेळी ऐकलीच नाही की मानव पैगंबर बनून यावा. فأوحينا إليه أن اصنع الفلك بأعيننا ووحينا فإذا جاء أمرنا وفارت النور فاسلك فيها من كل زوجين اثنين وأهلك إلا من سبق عليه القول منهم ولا تخاطبني الذين ظلموا إنهم مغرقون. केवळ या माणसाला जरा वेळ लागला आहे, काही काळ आणखी वाट पहा, कदाचित बरा होईल. नूह अलैहि सलामला सांगितलं, हे पालन कर द्या, या लोकांनी जे मला खोटं ठरवलं आहे यावर आता तूच मला सहाय्य दे. आम्ही त्याच्याकडे दिव्य बोध केला की आमच्या देखरेखीत आणि आमच्या दिव्य बोधानुसार नौका तयार कर. मग जेव्हा आमची आज्ञा येईल आणि तो तंदूर उसळू लागेल तेव्हा प्रत्येक प्रकारच्या प्राण्यामध्ये एक एक जोडी घेऊन तिच्यात स्वार हो आणि आपल्या कुटुंबियांना देखील सोबत घे. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध अगोदर निर्णय झाला आहे आणि जालिमांच्या संबंधात मला काही सांगू नकोस, हे आता बुडणारे आहेत. मग जेव्हा तू आपल्या सोबत्या समवेत नौकेवर स्वार होशील तेव्हा म्हण, धन्य आहे तो अल्लाह ज्याने आम्हाला जालिम लोकांपासून मुक्ती दिली, आणि म्हण, हे पालन करत्या, मला बरकतवाल्या जागी उतरव आणि तू सर्वोत्तम जागा देणारा आहेस. فأرسلنا فيهم رسولا منهم أن اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون. या कथेत मोठ्या निशाण्या आहेत आणि परीक्षा तर आम्ही घेत असतोच. त्यांच्यानंतर आम्ही एक दुसऱ्या युगातील लोकसमूह उभा केला. मग त्यांच्यात खुद्द त्यांच्याच लोकांतील एक प्रेषित पाठवला ज्याने त्यांना नियंत्रण दिलं की अल्लाची बंदगी करा, तुमच्यासाठी त्याच्याशिवाय अन्य कोणी परमेश्वर नाही, तुम्ही भीत नाही काय? وقال الملأ من قومه الذين كفروا وكذبوا بلقاء الآخرة وأترفناهم في الحياة الدنيا ما هذا إلا بشر مثلكم يأكل مما تأكلون منه ويشرب مما تشربون ولئن أطعتم بشرا مثلكم إنكم إذا لخاسرون أيعدكم أنكم إذا متم وكنتم ترابا وعظاما أنكم مخرجون. त्याच्या लोकसमूहाच्या ज्या सरदारांनी मानण्यास नकार दिला आणि अखेरत परलोकच्या हजेरीत खोटं ठरवलं ज्यांना आम्ही जगातील जीवनात सुखी ठेवलं होतं ते म्हणू लागले, हा इसम कोणी नाही परंतु एक मनुष्य तुमच्यासारखा, जे काही तुम्ही खाता
तेच हा खातो आणि जे काही तुम्ही पिता तेच हा पितो. आता जर तुम्ही आपल्यासारख्याच एका माणसाची आज्ञाधारकता स्वीकारली तर तुम्ही नुकसानीतच राहिला. हा तुम्हाला कळवतो की जेव्हा तुम्ही मरून माती बनाल आणि जेव्हा हाडांचा सांगडा बनून राहाल तेव्हा तुम्ही कबरीतून काढले जाल. दुरापास्त, पूर्णतः दुरापास्त आहे हा वायदा जो तुमच्याशी केला जात आहे. जीवन काहीच नाही, परंतु केवळ या जगातीलच जीवन. येथेच आम्हाला मरायचं आणि जगायचं आहे आणि आम्ही कदापि उठवले जाणार नाही. हा इसम तळ अल्लाच्या नावानं असत्य रचत आहे आणि आम्ही कदापि याचं मानणारे नाही. प्रेषितानं सांगितलं, हे पालन करत्या, या लोकांनी जे मला खोटं ठरवलं आहे यावर आता तूच मला सहाय्य कर. उत्तरात फरमावलं गेलं, जवळ आहे ती घटका जेव्हा ते आपल्या कृत्यावर पश्चाताप करतील. सरतेशेवटी तंतोतंत सत्यावर हुकूम एका महान कल्लोळानं त्यांना गाठलं आणि आम्ही त्यांना कचरा बनून फेकून दिलं. दूर हो अत्याचारी लोकसमूहा. ثم أرسلنا رسلنا تترى كلما جاء أمة رسولها كذبوه فأتبعنا بعضهم بعضا وجعلناهم أحاديث فبعدا لقوم لا يؤمنون. मग आम्ही त्यांच्यानंतर दुसरे लोकसमूह उठवले. कोणताही जनसमूह आपल्या वेळेपूर्वी नष्ट झाला नाही की त्यानंतर टिकूही शकला नाही. मग आम्ही लाखोपाठ आपले पैगंबर पाठवत राहिलो. ज्या कोणा समूहपाशी त्याचा पैगंबर आला त्याने त्यास खोटं ठरवलं आणि आम्ही एका पाठोपाठ एका लोकसमुदायास नष्ट करत गेलो. येत पावेतो की आम्ही त्यांना केवळ एक कथा बनवून सोडलं. धिक्कार असो त्या लोकांचा जे इमान आणत नाहीत. मग आम्ही मूसा अल इस्लाम आणि त्याचा भाऊ हारून अल इस्लाम यांना आपल्या निशाण्या आणि उघड प्रमाणासहित फिरोन आणि त्याच्या राजसहकार्यांकडे पाठवलं. परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेचाव केला, म्हणू लागले, काय आम्ही आमच्याच सारख्या दोन माणसावर इमान आणावं? आणि माणसंही ती ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे. म्हणून त्यांनी दोघांना खोटं ठरवलं आणि नष्ट होणाऱ्यांना जाऊन मिळाले. आणि मुसा अलैहि सलामला आम्ही ग्रंथ प्रदान केला की जेणेकरून लोकांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त करावं. आणि मरियम पुत्राला आणि त्याच्या आईला आम्ही एक निशाणी बनवलं आणि त्यांना एका पठारावर ठेवलं जी समाधानाची जागा होती आणि झरे त्यात वाहत होते. हे पैगंबर हो, खा शुद्ध पदार्थ आणि कृत्य करा चांगली. तुम्ही जे काही करता मी ते चांगलंच जाणतो आणि तुमचा हा लोकसमुदाय उम्मत एकच लोकसमुदाय आहे आणि मी तुमचा रब आहे, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा. परंतु नंतर लोकांनी आपल्या दीनधर्माचे आपापसात तुकडे तुकडे करून टाकले. प्रत्येक गटाजवळ जे काही आहे त्याच्यातच तो मग्न आहे. बरं तर सोडून द्या यांना, बुडून राहावेत आपल्या गाफिलपणात एका विशिष्ट वेळेपर्यंत. काय यांना वाटतं,
की आम्ही यांना संपत्ती आणि संततीनं मदत करत आहोत, तर जणू काय यांना कल्याणकारी गोष्टी देण्यात उत्साही आहोत? नव्हे, वस्तुस्थितीची यांना जाण नाही. إِنَّ الَّذِينَ هُمْ مِنْ خَشْيَةِ رَبِّهِمْ مُشْفِقُونَ وَالَّذِينَ هُمْ بِآيَاتِ رَبِّهِمْ يُؤْمِنُونَ وَالَّذِينَ هُمْ بِرَبِّهِمْ لَا يُشْرِكُونَ وَالَّذِينَ يُؤْتُونَ مَا آتَوا وَقُلُوبُهُمْ وَجِلَةٌ أَنَّهُمْ إِلَى رَبِّهِمْ رَاجِعُونَ أُولَئِكَ يُسَارِعُونَ فِي الْخَيْرَاتِ وَهُمْ لَهَا سَابِقُونَ. वास्तविकता जे लोक आपल्या रबच्या धास्तीनं भयभीत होणारे असतात, जे आपल्या रबच्या आयतींवर इमान आणतात, जे आपल्या रब बरोबर कोणाला भागीदार बनवत नाही आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचारानं थरकाप होत असतो की आम्हाला आमच्या रबकडे परतायचं आहे, तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि अहमहमिका करून त्यांना प्राप्त करणारे आहेत. ولا نكلف نفسا الا وسعها ولدينا كتاب ينطق بالحق وهم لا يظلمون. आम्ही कोणतेही इस्माला त्याच्या आवाक्यापेक्षा जास्त त्रास देत नसतो आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे जो प्रत्येकाची स्थिती यथायोग्य दाखवणार आहे आणि लोकांवर जुलूम कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही. بل قلوبهم في غمرة من هذا ولهم اعمال من دون ذلك هم لها عاملون. परंतु हे लोक या गोष्टीपासून अजाण आहेत आणि त्यांची कृत्य सुद्धा त्या पद्धती जिचा आताच उल्लेख केला गेला आहे त्यापासून वेगळी आहेत. ते आपली ही कृत्य करत राहतील येत पावेतो की जेव्हा मी त्यांच्या विलासी लोकांना प्रकोपात पकडू तेव्हा ते हंबरडा पडू लागतील. आता बंद करा आपली गयावया, आमच्याकडून आता कोणतंही साह्य तुम्हाला मिळणार नाही. قد كانت آياتي تتلى عليكم فكنتم على أعقابكم تنكصون مستكبرين به سامرا تهجرون. माझ्या आयती ऐकवल्या जात असत तेव्हा तुम्ही पैगंबराचा आवाज ऐकताच परत पावली पळत सुटत होता. आपल्या दर्पात त्याचा मुलायचाच ठेवत नव्हता, आपल्या चव्हाट्यावर त्यावर बाता मारत होता आणि बकवास करत होता. أَفَلَمْ يَدَّبَّرُوا الْقَوْلَ أَمْ جَاءَهُمْ مَا لَمْ يَأْتِ آبَاءَهُمُ الْأَوَّلِينَ أَمْ لَمْ يَعْرِفُوا رَسُولَهُمْ فَهُمْ لَهُ مُنْكِرُونَ. مكة يا لوكانني कधी या वाणीवर विचार केला नाही, अथवा त्याने एखादी गोष्ट आणली आहे जी कधी त्यांच्या पूर्वजांपर्यंत आली नव्हती, अथवा हे आपल्या पैगंबराशी कधी परिचित नव्हते की अनोळखी मनुष्य असल्यामुळे त्याला बिचकतात. أَمْ يَقُولُونَ بِهِ جِنَّةٌ بل جاءهم بالحق وأكثرهم للحق كارهون ولو اتبع الحق أهواءهم لفسدت السماوات والأرض ومن فيهن بل أتيناهم بذكرهم فهم عن ذكرهم معرضون. अथवा यांचं म्हणणं असं आहे की तो वेडा आहे? नव्हे, किंबहुना त्यांना तर सत्य आणलं आहे आणि सत्यच त्यांच्या बहुसंख्यांकांना अप्रिय आहे. आणि सत्य जर कुठे त्यांच्या इच्छेमागे चाललं असतं तर आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या सर्व वस्तीची व्यवस्था कोलमडली असती. नव्हे तर आम्ही त्यांचा स्वतःचाच उल्लेख त्यांच्यापाशी आणला आहे आणि ते आपल्या उल्लेखापासून तोंड फिरवत आहेत. أم تسألهم خرجا فخراج ربك خير وهو خير الرازقين وإنك لتدعوهم إلى صراط مستقيم وإن الذين لا يؤمنون بالآخرة عن الصراط لناكبون. तू त्यांच्याकडून काही मागत आहेस काय? तुझ्यासाठी तर तुझ्या रबनं दिलेलंच बेहतर आहे आणि तो उत्तम रुची देणारा आहे. तू तर त्यांना सरळ मार्गाकडे बोलवीत आहेस, परंतु जे लोक आखिरतला मानत नाहीत ते सरळ मार्गापासून दूर राहून चालू इच्छितात. ولو رحمناهم وكشفنا ما بهم من ضر للجوا في طغيانهم يعمهون ولقد اخذناهم بالعذاب فما استكانوا لربهم وما يتضرعون حتى اذا فتحنا عليهم بابا ذا عذاب شديد اذا هم فيه مبلسون. जर आम्ही यांच्यावर दया केली आणि तो त्रास जेथे हल्ली गुरफटलेले आहेत दूर केला, तर हे आपल्या शिरजुरीत पूर्णपणे बहकतील. यांची स्थिती तर अशी आहे की आम्ही यांना यातनेत गुरफटवलं तरी सुद्धा हे आपल्या रबच्या पुढे झुकले नाहीत आणि नम्रता देखील स्वीकारित नाहीत.
तथापि जेव्हा अवस्था या शिरेला येईल की आम्ही यांच्यावर भयंकर प्रकोपाचं द्वार उघडावं, तर अकस्मात तुम्ही पाहाल की त्या परिस्थितीत हे प्रत्येक भल्या गोष्टीपासून निराश आहेत. وهو الذي أنشأ لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون وهو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون وهو الذي يحيي ويميت وله اختلاف الليل والنهار أفلا تعقلون تو الله ستر آهي جانا تمہلا ایکنے چی آنی پانے چی شکتی دلی آنی ویچار کرنے ساتھی من دلا پرنتو تمہیں لوگ کمیس کرتدنے بنتا تو ساہے ज्यानं तुम्हाला पृथ्वी तलावर पसरवलं आणि त्याच्याकडेच तुम्ही एकत्र केले जाल, तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. रात्र आणि दिवसाचं भ्रमण त्याच्याच सामर्थ्य कक्षेत आहे. तुमच्या लक्षात ही गोष्ट येत नाही का? بل قالوا مثل ما قال الأولون قالوا أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمبعوثون لقد وعدنا نحن وآباؤنا هذا من قبل إن هذا إلا أساطير الأولين परंतु हे लोक तेच काही सांगतात जे यांच्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे. हे म्हणतात, आम्ही जेव्हा मरून माती बनू आणि हाडांचे सापे बनून राहू तेव्हा आम्हाला परत जिवंत करून उठवलं जाईल काय? आम्ही सुद्धा असली वचनं खूप ऐकली आहेत आणि आमच्यापूर्वी आमचे वाडवडील सुद्धा ऐकत राहिले आहेत. या केवळ पुराण कथा आहेत. قل لمن الأرض ومن فيها إن كنتم تعلمون سيقولون لله قل أفلا تذكرون قل من رب السماوات السبع ورب العرش العظيم سيقولون لله قل أفلا تتقون यांना सांगा, दाखवा जर तुम्हाला माहित असेल की ही पृथ्वी आणि ची सर्व वस्ती कुणाची आहे. हे जरूर म्हणतील, अल्लाची. सांगा, मग तुम्ही शुद्धीवर का येत नाही? यांना विचारा, सप्त आकाश आणि महान सिंहासनाचा स्वामी कोण आहे? हे जरूर म्हणतील, अल्लाह. सांगा, मग तुम्ही भीत का नाही? قل من بيده ملكوت كل شيء وهو يجير ولا يجار عليه إن كنتم تعلمون سيقولون لله قل فأنا تسحرون بل أتيناهم بالحق وإنهم لكاذبون ما اتخذ الله من ولد وما كان معه من إله إذا لذهب كل إله بما خلق ولعلى بعضهم على بعض سبحان الله عما يصفون عالم الغيب والشهادة فتعالى عما يشركون यांना सांगा, दाखवा जर तुम्ही जाणत असाल की प्रत्येक वस्तूवर सत्ता कुणाची आहे आणि कोण आहे जो आश्रय देतो आणि त्याच्याविरुद्ध कोणी आश्रय देऊ शकत नाही. हे जरूर म्हणतील की ही गोष्ट तर अल्लासाठीच आहे. सांगा, मग कुठून तुमची फसगत होत आहे? जी सत्य बाब आहे ती आम्ही यांच्या समोर आणली आहे आणि काही शंका नाही की हे लोक खोटारडे आहेत. अल्लानं कोणाची आपली संतती बनवलं नाही आणि कोणी दुसरा ईश्वर त्याच्या समवेत नाही. जर असं असतं तर प्रत्येक ईश्वर आपल्या सृष्टीला घेऊन वेगळा झाला असता आणि मग ते एक दुसऱ्यावर चालून आले असते. पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्या हे लोक रचतात. दृश्य आणि अदृश्याचं ज्ञान राखणारा तो उच्चतर आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक योजित आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्रार्थना करा, हे पालनकर्त्या, ज्या प्रकोपाची यांना धमकी देण्यात येत आहे तो माझ्या उपस्थितीत जर तू आणला तर हे माझ्या पालनकर्त्या या जालिम लोकात माझा समावेश करू नकोस. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही तुमच्या डोळ्या देखतच ती गोष्ट आणण्याचं पूर्ण सामर्थ्य राखतो ज्याची धमकी आम्ही यांना देत आहोत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वाईटाचं निवारण त्या पद्धतीनं करा जी सर्वोत्कृष्ट असावी. ज्या काही गोष्टी ते तुम्हाला रचतात त्या आम्हाला पुरेपूर माहीत आहेत. आणि प्रार्थना करा की हे पालन करत्या, मी शैतानाच्या उद्दीपनापासून तुझं आश्रय मागतो. इतकंच नव्हे तर हे माझ्या पालन करत्या, मी तर यापासून देखील तुझा आश्रय मागतो की ते माझ्या पाशी यावेत. हत्ता
كلا إنها كلمة هو قائلها ومن ورائهم برزخ إلى يوم يبعثون. हे लोक, आपल्या कृत्यापासून परावृत्त होणार नाहीत इतपा वेतो की जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मरण येईल तेव्हा सांगू लागेल की हे माझ्या पालनकर्त्या, मला त्याच जगात परत पाठव जे मी सोडून आलो आहे. आशा आहे की मी आता सत्कर्म करेन. मुळीच नाही, ही तर केवळ एक गोष्ट आहे जी तो बरळत आहे. आता या सर्व मरणाऱ्यांच्या मागे एक बरसक आड आहे. فإذا نفخ في الصور فلا أنساب بينهم يومئذ ولا يتساءلون فمن ثقلت موازينه فأولئك هم المفلحون ومن خفت موازينه فأولئك الذين خسروا أنفسهم في جهنم خالدون تلفح وجوههم النار وهم فيها كالحون. दुसऱ्या जीवनाच्या दिवसापर्यंत मग ज्या क्षणी शिंग फुंकले गेले त्यांच्यात मग कोणतंही नातं उरणार नाही आणि ते एकमेकाला विचारणार देखील नाहीत. त्यावेळेला ज्यांचं पारडं जड असेल तेच यश संपादन करतील आणि ज्यांचं पारडं हलकं असेल तेच लोक असतील ज्यांनी आपल्या स्वतःला तोट्यात घातलं. ते जहन्नम नरकामध्ये सदैव राहतील. अग्नी त्यांच्या मुखाचं चामडं भक्ष करून टाकील आणि त्यांचे जबडे बाहेर निघतील. أَلَمْ تَكُنْ آيَاتِي تُتْلَى عَلَيْكُمْ فَكُنْتُمْ بِهَا تُكَذِّبُونَ قَالُوا رَبَّنَا غَلَبَتْ عَلَيْنَا شِقْوَتُنَا وَكُنَّا قَوْمًا ضَالِّينَ رَبَّنَا أَخْرِجْنَا مِنْهَا فَإِنْ عُدْنَا فَإِنَّا ظَالِمُونَ قَالَ اخْسَئُوا فِيهَا وَلَا تُكَلِّمُونِ إِنَّهُ كَانَ فَرِيقٌ مِنْ عِبَادِي يَقُولُونَ رَبَّنَا آمَنَّا فَاغْفِرْ لَنَا काय तुम्ही तेच लोक नाहीत की माझ्या आयती ऐकवल्या जात होत्या तेव्हा तुम्ही त्यांना खोटं ठरवत होता? ते सांगतील, हे माझ्या पालनकर्त्या, आमच्या दुर्दैवानं आम्हाला व्यापलं होतं. आम्ही खरोखरच पथभ्रष्ट लोक होतो. हे पालनकर्त्या, आता आम्हाला यातून बाहेर काढ. मग जर आम्ही अपराध केला तर अत्याचारी ठरू. सर्वश्रेष्ठ अल्लाह उत्तर देईल, दूर व्हा माझ्यासमोरून, पडून राहा त्यामध्येच आणि माझ्याशी बोलू नका. तुम्ही तेच लोक तर आहात की माझे काही दास जेव्हा सांगत होते की आमच्या पालनकर्त्या, आम्ही इमान आणलं, आम्हाला क्षमा कर, आम्हाला दया दाखव, तू सर्व दया दाखवणाऱ्याहून उत्कृष्ट दयाळू आहेस. قال كم لبثتم في الأرض عدد سنين قالوا لبثنا يوما أو بعض يوم فاسأل العادين قال إن لبثتم إلا قليلا لو أنكم كنتم تعلمون أفحسبتم أنما خلقناكم عبثا وأنكم إلينا لا ترجعون. تمتمي تنسى أبحث كلا يتباوتو كي تنسى حتى باي تمي هي ديكي الوصر لا كي مي ديكي الكوني آهي आणि तुम्ही त्यांच्यावर हसत राहिला. आज त्यांच्या त्या संयमाचं मी हे फळ दिलं आहे की तेच यशस्वी आहेत. मग सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांना विचारेल, सांगा पृथ्वी तलावर तुम्ही किती वर्ष राहिलात? ते सांगतील, एक दिवस अथवा दिवसाचा एक काही अंश आम्ही तिथे राहिलो आहोत. गणना करणाऱ्यांना विचारून घ्या, फरमावलं जाईल थोडाच वेळ राहिला आहात ना. हाय, त्याचवेळी तुम्ही हे जाणलं असतं. काय तुम्ही हे समजून बसला होता की आम्ही तुम्हाला व्यर्थच निर्माण केलं आहे आणि तुम्हाला आमच्याकडे कधी परतायचंच नाही? म्हणून उच्च आणि वरचढ आहे अल्लाह खरा बादशाह. कोणी परमेश्वर त्याशिवाय नाही. स्वामी आहे महान सिंहासनाचा. आणि जो कोणी अल्लाह सहित एखाद्या अन्य उपास्याचा दावा करेल ज्याच्या संबंधी त्याच्याजवळ कोणताच पुरावा नाही तर त्याचा हिशेब त्याच्या रब जवळ आहे. असले काफीर कधीच यश संपादन करू शकत नाहीत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा माझ्या पालनकर्त्या, क्षमा कर आणि दया दाखव, आणि तू सर्व दया दाखवणाऱ्यापेक्षा उत्तम दयाळू आहेस. بسم الله الرحمن الرحيم الله جناوانه جوسي مهربان دایوانه
سورة أنزلناها وفرضناها وأنزلنا فيها آيات بينات لعلكم تذكرون. ही एक सूरत आहे जी आम्ही उतरवली आहे आणि तिला आम्ही अनिवार्य ठरवली आहे आणि यात आम्ही सुस्पष्ट आदेश उतरवले आहेत, कदाचित तुम्ही बोध घ्यावा. الزانية والزاني فاجلدوا كل واحد منهما مئة جلدة ولا تأخذكم بهما رأفة في دين الله إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر وليشهد عذابهما طائفة من المؤمنين. व्यभिचारी स्त्री आणि व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकाला 100 फटके मारा आणि त्यांची क्यू करण्याची भावना अल्लाच्या धर्माच्या बाबतीत तुम्हाला सलू नये. जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देते वेळेला इमानवाल्यांचा एक समूह उपस्थित असावा. الزاني لا ينكح إلا زانية أو مشركة والزانية لا ينكحها إلا زان أو مشرك وحرم ذلك على المؤمنين. व्यभिचाराने विवाह करता कामा नये, परंतु केवळ व्यभिचारिणी बरोबर अथवा अनेकेश्वरवादी स्त्रीशी आणि व्यभिचारिणी स्त्रीशी विवाह करता कामा नये, परंतु केवळ व्यभिचारी अथवा अनेकेश्वरवादी पुरुषानं, आणि हे हराम निषिद्ध केलं गेलं आहे इमानवाल्यांसाठी. والذين يرمون المحصنات ثم لم يأتوا بأربعة شهداء فاجلدوهم ثمانين جلدة ولا تقبلوا لهم شهادة أبدا وأولئك هم الفاسقون إلا الذين تابوا من بعد ذلك وأصلحوا فإن الله غفور رحيم. आणि जे लोक शीलवान स्त्रियांवर आळ घेत असतील, मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना 80 फटके मारा आणि त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणि ते स्वतःच अवैधकारी आहेत. त्या लोकांव्यतिरिक्त जे या कृतीनंतर पश्चाताप करतील आणि आत्मसुधार घडून आणतील, कारण की अल्लाह अवश्य त्यांच्या बाबतीत क्षमाशील आणि परम दयाळू आहे. والذين يرمون أزواجهم ولم يكن لهم شهداء إلا أنفسهم فشهادة أحدهم 4 شهادات بالله إنه لمن الصادقين والخامسة أن لعنة الله عليه إن كان من الكاذبين. आणि जे लोक आपल्या पत्नींवर आरोप ठेवतील आणि त्यांच्यापाशी त्यांच्या स्वतःखेरीज इतर कोणीही साक्षीदार नसेल, तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीची साक्षी अशी आहे की त्या व्यक्तीनं 4 वेळा अल्लाची शपथ घेऊन साक्ष द्यावी की तो आपल्या आरोपात खरा आहे, आणि 5व्या वेळेला सांगावं की त्याच्यावर अल्लाह धिक्कार करो जर तो आपल्या आरोपात खोटा असेल. आणि स्त्रीची शिक्षा अशा प्रकारे टळू शकेल की 4 वेळा तिनं अल्लाची शपथ घेऊन साक्ष द्यावी की हा पुरुष आपल्या आरोपात खोटा आहे, आणि 5व्या वेळेला सांगावं की तिच्यावर अल्लाचा प्रकोप कोसळावा जर तो आपल्या आरोपात खरा असेल. तुम्हा लोकांवर अल्लाची कृपा आणि त्याची मेहरबानी झाली नसती आणि ही गोष्ट नसती की अल्लाह मोठा करुणाकर आणि बुद्धिमान आहे, तर पत्नीवर दोषारोपाच्या मामल्यानं तुम्हाला मोठ्या पेचात आणलं असतं. إن الذين جاءوا بالإفك عصبة منكم لا تحسبوه شرا لكم بل هو خير لكم لكل امرئ منهم ما اكتسب من الإثم والذي تولى كبره منهم له عذاب عظيم. ज्या लोकांनी हे कुभांड रचून आणलं आहे ते तुमच्यातीलच एक टोळका आहे. या घटनेला आपल्यासाठी अरिष्ट समजू नका, किंबहुना हे देखील तुमच्या बाबतीत कल्याणकारीच आहे. ज्यानं याच्यात जेवढा वाटा उचलला त्यानं त्यात तितकंच पाप कमवलं, आणि ज्या व्यक्तीनं याच्या जबाबदारीचा मोठा वाटा आपल्या शिरावर घेतला त्याच्याकरता तर भयंकर प्रकोप आहे. लौला इज़ समितुमूहु ज़न्नल मुमिनून वल मुमिनातु बिअन्फुसिहिम खैरन व क़ालू हाज़ा इफ़्कुम मुबीन लौला जाऊ अलैहि बिअर्बअति शुहदा فإذ لم يأتوا بالشهداء فأولئك عند الله هم الكاذبون ولولا فضل الله عليكم ورحمته في الدنيا والآخرة لمسكم فيما أفضتم فيه عذاب عظيم. ज्यावेळेला तुम्हा लोकांनी ते ऐकलं होतं त्यावेळेलाच इमानवाल्या पुरुषांनी आणि इमानवाल्या स्त्रियांनी आपल्या स्वतःशीच सन्मत का केलं नाही,
आणि का सांगून टाकलं नाही की हा तर स्पष्ट आ आहे? त्या लोकांनी आपल्या दोषारोपणाच्या पुराव्यात चार साक्षीदार का आणले नाहीत? आता ज्या अर्थी त्यांनी साक्षीदार आणले नाहीत अल्लाजवळ तेच खोटे आहेत. जर तुम्हावर इहलोकात आणि परलोकात अल्लाची कृपा, दया आणि मेहरबानी नसती तर ज्या गोष्टीत तुम्ही गुंतला होता त्यापायी तुमच्यावर मोठा प्रकोप ओढवला असता. إذ تلقونه بألسنتكم وتقولون بأفواهكم ما ليس لكم به علم وتحسبونه هينا وهو عند الله عظيم. जरा विचार तर करा, त्यावेळेला तुम्ही किती भयंकर चूक करत होता जेव्हा तुमच्या एका जिभेकडून दुसरी जीभ ती खोटी गोष्ट उचलत जात होती आणि तुम्ही आपल्या तोंडानं ते सर्व काही बोलत जात होता ज्याच्या संबंधी तुम्हाला मुळीच माहिती नव्हती. तुम्ही याला एक शुल्लक गोष्ट समजत होता. वस्तुत अल्लापाशी ही एक मोठी गोष्ट होती. ऐकता क्षणीच तुम्ही असं का म्हटलं नाही, आम्हाला अशी गोष्ट तोंडानं उच्चारणं शोभत नाही, पवित्र आहे अल्लाह, हे तर एक भयंकर कुभांड आहे. अल्लाह तुम्हाला उपदेश देतो की यापुढे कधीही असं कृत्य मुळीच करता कामा नये जर तुम्ही इमानधारक असाल. अल्लाह तुम्हाला सुस्पष्ट सूचना देत आहे आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. إن الذين يحبون أن تشيع الفاحشة في الذين آمنوا لهم عذاب أليم في الدنيا والآخرة والله يعلم وأنتم لا تعلمون ولولا فضل الله عليكم ورحمته وأن الله رؤوف رحيم. जे लोक चाहतात की इमान आणणाऱ्यांच्या समुदायात अश्लीलता पसरावी ते लोक इहलोकात आणि परलोकात दुःखदायी शिक्षेला पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही. जर अल्लाची कृपा आणि त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती आणि हे नसतं की अल्लाह मोठा प्रेमळ आणि दयाळू आहे तर या गोष्टीनं जी नुकतीच तुमच्यात पसरवली गेली होती अत्यंत वाईट परिणाम दाखवले असते. या अय्युहल्लजीन आमनु ला तत्तबिउ खुतुवातिश शैतान वमन यत्तबिउ खुतुवातिश शैतान फइन्नहु यामुरु बिल फहशाई वल मुनकर ولولا فضل الله عليكم ورحمته ما زكى منكم من احد ابدا ما زكى منكم من احد ابدا ولكن الله يزكي من يشاء والله سميع عليم. هلوكانو जन्नी मान आणला आहे शैतानच्या पदचिन्हाचं अनुसरण करू नका. त्याचं अनुकरण कोणी करेल तर त्याला तो तर अश्लीलता आणि दुराचाराची आज्ञा देईल. जर अल्लाची कृपा आणि त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती तर तुमच्यापैकी कोणीही पाक होऊ शकला नसता. परंतु अल्लाच ज्याला इच्छितो त्याला शुद्ध करतो आणि अल्लाह ऐकणारा आणि जाणणारा आहे. وَلَا يَأْتَنِ أُولُو الْفَضْلِ مِنْكُمْ وَالسَّعَةِ أَنْ يُؤْتُوا أُولِي الْقُرْبَى وَالْمَسَاكِينَ وَالْمُهَاجِرِينَ فِي سَبِيلِ اللَّهِ وَلْيَعْفُوا وَلْيَصْفَحُوا أَلَا تُحِبُّونَ أَنْ يَغْفِرَ اللَّهُ لَكُمْ وَاللَّهُ غَفُورٌ رَحِيمٌ. तुमच्यापैकी जे लोक कृपाविभूषित आणि ऐपत बाळगणारे आहेत त्यांनी अशी शपथ घेऊ नये की आपले नातेवाईक गोरगरीब आणि अल्लाच्या मार्गात हिजरत करणाऱ्या लोकांना मदत करणार नाही. त्यांना माफ केलं पाहिजे आणि त्याकडे कानाडोळा केला पाहिजे. काय तुम्हाला आवडत नाही की अल्लानं तुम्हाला माफ करावं? आणि अल्लाचा गुण असा आहे की तो क्षमाशील आणि दयाळू आहे. إن الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم يوم تشهد عليهم ألسنتهم وأيديهم وأرجلهم بما كانوا يعملون يومئذ يوفيهم الله دينهم الحق ويعلمون أن الله هو الحق المبين. ذلوك شلوان أذان إيمان دارك ستريان والآخرتات त्यांचा इहलोक आणि परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे. त्यांनी या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जिभा, त्यांचे हात पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाह सत्य आहे, खऱ्याला खरं करून दाखवणारा. الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون لهم مغفرة ورزق كريم.
अपवित्र स्त्रिया अपवित्र पुरुषांसाठी आहेत आणि अपवित्र पुरुष अपवित्र स्त्रियांसाठी, पवित्र स्त्रिया पवित्र पुरुषांसाठी आहेत आणि पवित्र पुरुष पवित्र स्त्रियांसाठी. ते निष्कलंक आहेत त्या गोष्टीपासून ज्या घडणाऱ्या घडतात, त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मानाची रोजी. يا ايها الذين امنوا لا تدخلوا بيوتا غير بيوتكم حتى تستأنسوا وتسلموا على اهلها ذلكم خير لكم لعلكم تذكرون. हे लोको, ज्यांनी ईमान आणला आहे आपल्या घराशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करत जाऊ नका जोपर्यंत घरातील लोकांची संमती मिळत नाही आणि घरातील लोकांना सलाम करत नाही. ही पद्धत तुमच्यासाठी बेहतर आहे. अपेक्षा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. فإن لم تجدوا فيها أحدا فلا تدخلوها حتى يؤذن لكم وإن قيل لكم ارجعوا فارجعوا هو أزكى لكم والله بما تعملون عليم. मग जर तेथे कोणी आढळला नाही तर प्रवेश करू नका जोपर्यंत की तुम्हाला परवानगी दिली जात नाही, आणि जर तुम्हाला सांगितलं गेलं की परत जा तर परत व्हा. ही तुमच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे आणि जे काही तुम्ही करता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो. ليس عليكم جناح ان تدخلوا بيوتا غير مسكونه فيها متاع لكم والله يعلم ما تبدون وما تكتمون. तथापि तुमच्यासाठी यात काही हरकत नाही की अशा घरात प्रवेश करावा जे कोणाच्या राहण्याचं स्थान नसावं आणि ज्यात तुमच्या लाभाची अथवा कामाची एखादी वस्तू असावी. तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे काही लपवता सर्वांचा अल्लाहला ज्ञान आहे. قل للمؤمنين يغضوا من أبصارهم ويحفظوا فروجهم ذلك أزكى لهم إن الله خبير بما يصنعون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमानवाल्या पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या नजरांची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचं रक्षण करावं. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. وقل للمؤمنات يغضضن من أبصارهن ويحفظن فروجهن ولا يبدين زينتهن إلا ما ظهر منها وليضربن بخمرهن على جيوبهن ولا يبدين زينتهن إلا لبعولتهن أو الطفل الذين لم يظهروا على عورات النساء ولا يضربن بأرجلهن ليعلم ما يخفين من زينتهن وتوبوا إلى الله جميعا أيها المؤمنون لعلكم تفلحون. أنهي پیغمبر صلى الله عليه وسلم इमानवाल्या स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या नजरांची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचं रक्षण करावं आणि आपला साजशृंगार दर्शवू नये, या व्यतिरिक्त की जे आपोआप प्रकट व्हावं आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये, परंतु या लोकांसमोर पती पिता पतींचे वडील आपली मुलं पतींची मुलं भाऊ भावांची मुलं बहिणींची मुलं आपल्या मेलमिलाफीच्या स्त्रिया आपल्या दासी गुलाम ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसावेत आणि ती मुलं जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसावीत, त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपवलेला आहे त्याचं ज्ञान लोकांना व्हावं. हे इमानवाल्यांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाजवळ पश्चाताप व्यक्त करा. अपेक्षा आहे की सफल व्हाल. وأنكحوا الأيامى منكم والصالحين من عبادكم وإمائكم إن يكونوا فقراء يغنهم الله من فضله
वल्लाहु वासिउन अलीम। तुमच्यापैकी जे लोक एकटे असतील आणि तुमच्या दास दासींपैकी जे सदाचारी असतील त्यांचे विवाह करून द्या। जर ते गरीब असतील तर अल्लाह त्यांना आपल्या कृपेने श्रीमंत बनविल। अल्लाह विशाल आणि सर्वज्ञ आहे। والذين يبتغون الكتاب مما ملكت أيمانكم فكاتبوهم إن علمتم فيهم خيرا وآتوهم مما لله الذي آتاكم ولا تكرهوا فتياتكم على البغاء إن أردنا تحصنا لتبتغوا عرض الحياة الدنيا وَمَنْ يُكْرِهُنَّ فَإِنَّ اللَّهَ مِنْ بَعْدِ إِكْرَاهِهِنَّ غَفُورٌ رَحِيمٌ। आणि ज्यांना विवाहाची संधी उपलब्ध नसेल त्यांनी तत्शीलत्व अंगीकारावं येत पावेतो की अल्लानं आपल्या कृपेनं त्यांना समृद्ध बनवावं। आणि तुमच्या दासदासींपैकी जे लेखपड करण्याची विनंती करतील त्यांच्याशी लेखापडी करा। जर तुम्हाला माहीत असेल की त्यांच्यात भलेपणा आहे आणि त्यांना त्या मालमत्तेतून द्या जी अल्लानं तुम्हाला दिली आहे। आणि आपल्या दासींना आपल्या अहिक लाभापोटी वेश्या व्यवसायासाठी विवश करू नका जेव्हा की त्या स्वतः सच्चरित्र राहू इच्छित असाव्यात। आणि जो कोणी त्यांना विवश करेल तर या जबरदस्तीनंतर अल्लाह त्यांच्यासाठी क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे। आम्ही अगदी स्पष्ट मार्गदर्शन करणाऱ्या आयती तुमच्यापाशी पाठवल्या आहेत आणि त्या लोकसमुदायांची बोधप्रद उदाहरणं देखील आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत केली आहेत जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत आणि ते उपदेश आम्ही दिलेले आहेत जे भीती बाळगणाऱ्यांसाठी असतात। अल्लाहु नूरुस समावाती वल अर्ध मसल नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह المصباح في زجاجة الزجاجة كأنها كوكب دري يوقد من شجرة مباركة زيتونة لا شرقية ولا غربية يكاد زيتها يضيء ولو لم تمسسه نار نور على نور يهدي الله لنوره من يشاء ويضرب الله الأمثال للناس والله بكل شيء عليم। अल्लाह आकाशांचा आणि पृथ्वीचा प्रकाश आहे। सृष्टीत त्याच्या प्रकाशाची उपमा अशी आहे जणू एका मेहराब मध्ये दिवा ठेवलेला असावा। दिवा एका फानुसात असावा। फानुसाची स्थिती अशी असावी जणू मोत्याप्रमाणे चमकत असलेला तारा। आणि तो दिवा जैतूनच्या एका अशा शुभवृक्षाच्या तेलानं प्रज्वलित केला जात असावा जो पौर्वात्यही नसावा आणि पश्चिमात्यही नसावा। ज्याचं तेल आपोआपच भडका घेत असावं मग त्याला अग्निस्पर्श न घडलेला का असेना। अशा प्रकारे प्रकाशावर प्रकाश वाढण्याची सर्व साधनं एकवटली असावीत। अल्लाह आपल्या प्रकाशाकडे ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो। तो लोकांना उपमा देऊन गोष्ट समजावून देतो। وإقام الصلاة وإيتاء الزكاة يخافون يوما تتقلب فيه القلوب والأبصار। प्रत्येक गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे। त्याच्या प्रकाशाकडे मार्ग प्राप्त करणारे त्या घरात आढळतात ज्यांना उंच करण्याची आणि ज्यांच्यात आपलं नामस्मरण करण्याचा अल्लाहनं आदेश दिलेला आहे। त्यांच्यात असले लोक सकाळ संध्याकाळ त्याचं पावित्र्य गान करतात। ज्यांना व्यापार आणि खरेदी विक्री अल्लाच्या स्मरणातून आणि नमाज कायम करण्यापासून आणि जकात अदा करण्यापासून गाफील ठेवत नाही ते त्या दिवसाची भीती बाळगत असतात ज्या दिवशी हृदय उलटण्याची आणि डोळे थिजण्याची पाळी येईल। आणि
ते हे सर्व काही यासाठी करतात जेणेकरून अल्लानं त्यांच्या उत्कृष्ट कृत्यांचा मोबदला त्यांना द्यावा आणि याउपर आपल्या कृपेनं त्यांना उपकृत करावं. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला विना हिशेब देतो. والذين كفروا أعمالهم كسراب بقيعة يحسبه الظمآن ماء حتى إذا جاءه لم يجده شيئا ووجد الله عنده فوفاه حسابه والله سريع الحساب. أو كظلمات في بحر لجي يغشاه موج من فوقه موج من فوقه موج من فوقه سحاب ظلمات بعضها فوق بعض إذا أخرج يده لم يكد يراها ومن لم يجعل الله له نورا فما له من. याच्या उलट ज्यांनी सत्याचा इन्कार केला त्यांच्या कृत्याचं उदाहरण असं आहे जसं निर्जळ वळवंटातील मृगजळ की तहानलेला त्याला पाणी समजून होता, परंतु तो जेव्हा तेथे पोचला तेव्हा काहीही आढळलं नाही, तर तेथे त्याला अल्लाह असलेला आढळला ज्यानं त्याचा हिशेब पुरेपूर चुकता केला आणि अल्लाला हिशेब घेताना विलंब लागत नाही. अथवा त्याचं उदाहरण असं आहे जसं एखाद्या खोल समुद्रातील अंधार की वर एक लाट आच्छादली आहे, त्यावर आणखी एक लाट आणि तिच्यावर ढग, अंधकारावर अंधकार आच्छादित आहे, माणसानं हात काढले तर तेही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लानेच प्रकाश प्रदान करू नये त्याच्यासाठी मग कोणताही प्रकाश नाही. أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُسَبِّحُ لَهُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَالطَّيْرُ صَافَّاتٌ كُلٌّ قَدْ عَلِمَ صَلَاتَهُ وَتَسْبِيحَهُ وَاللَّهُ عَلِيمٌ بِمَا يَفْعَلُونَ. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाचं पवित्रगान करत आहेत ते सर्वजण जे आकाशामध्ये आणि पृथ्वीत आहेत आणि ते पक्षी जे पंख पसरून उडत आहेत. प्रत्येक जण आपली नमाज आणि पवित्रगान करण्याची पद्धत जाणतो आणि हे सर्वजण जे काही करत आहेत अल्लाला त्याची माहिती असते. आकाश आणि पृथ्वीची बादशाही अल्लासाठीच आहे आणि त्याच्याकडे सर्वांना परतायचं आहे. أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُزْجِي سَحَابًا ثُمَّ يُؤَلِّفُ بَيْنَهُ ثُمَّ يَجْعَلُهُ رُكَامًا فَتَرَى الْوَدْقَ يَخْرُجُ مِنْ خِلَالِهِ وَيُنَزِّلُ مِنَ السَّمَاءِ مِنْ جِبَالٍ فِيهَا مِنْ بَرَدٍ فَيُصِيبُ بِهِ مَنْ يَشَاءُ وَيَصْرِفُهُ عَنْ مَنْ يَشَاءُ يكاد سنا برقه يذهب بالأبصار يقلب الله الليل والنهار إن في ذلك لعبرة لأولي الأبصار. काय तुम्ही पाहत नाही की अल्ला ढगाला हळूहळू चालवतो, मग त्याच्या तुकड्यांना परस्परांशी जोडतो, मग त्याला एकपटून एक दाट मेघ बनवतो, मग तुम्ही पाहता की त्याच्या आवरणातून पावसाचे थेंब ठिपकत येतात आणि तो आकाशांमधून त्या पर्वतांच्यामुळे जे त्यांच्यात उंचावले आहेत गारांचा वर्षाव करवतो, मग ज्याला इच्छितो त्यांच्याने हानी पोचवतो आणि ज्याला इच्छितो त्यांच्यापासून वाचवतो. त्याच्या विजेचा लखलखाट डोळे दिपवतो, रात्र आणि दिवसाची उलथापालथ तोच करत आहे. याच्यात एक बोध आहे डोळस लोकांसाठी. وَاللَّهُ خَلَقَ كُلَّ دَابَّةٍ مِّن مَّاءٍ فَمِنْهُم مَّن يَمْشِي عَلَى بَطْنِهِ وَمِنْهُم مَّن يَمْشِي عَلَى رِجْلَيْنِ وَمِنْهُم مَّن يَمْشِي عَلَى أَرْبَعٍ يَخْلُقُ اللَّهُ مَا يَشَاءُ إِنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. आणि अल्लाहनं प्रत्येक प्राणी एका प्रकारच्या पाण्यानं निर्माण केला, कोणी पोटावर चालत आहे तर कोणी दोन पायांवर आणि कोणी चार पायांवर. जे काही तो इच्छितो निर्माण करतो, तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. आम्ही अगदी स्पष्ट वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या आयती उतरवल्या आहेत, पुढे सरळ मार्गाकडे मार्गदर्शन अल्लाह ज्याला इच्छितो त्याला करतो. ويقولون آمنا بالله وبالرسول وأطعنا
ثم يتولى فريق منهم من بعد ذلك وما أولئك بالمؤمنين. हे लोक म्हणतात की आम्ही इमान आणलं अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली, परंतु यानंतर यांच्यापैकी एक गट आज्ञाधारकतेपासून तोंड फिरवतो. असले लोक मुळीच इमानधारक नाहीत. أفي قلوبهم مرض أم ارتابوا أم يخافون أن يحيف الله عليهم ورسوله بل أولئك هم الظالمون. जेव्हा त्यांना बोलवलं जातं अल्लाह आणि पैगंबराकडे, जेणेकरून पैगंबरानं त्यांच्या परस्परांतील तंट्याचा निकाल लावावा, तेव्हा यांच्यापैकी एक पक्ष त्याला बगल देतो. तथापि जर सत्य त्यांना अनुकूल असेल तर मोठे विनम्र बनून पैगंबराकडे येतात. काय यांच्या हृदयांना दांभिकतेचा रोग जडलेला आहे, अथवा हे संकेत गुरफटलेले आहेत, किंवा या लोकांना अशी भीती आहे की अल्लाह आणि त्याचा पैगंबर त्यांच्यावर जुलूम करील. खरी गोष्ट अशी आहे की जालिम तर हे लोक स्वतःच आहेत. إنما كان قول المؤمنين إذا دعوا إلى الله ورسوله ليحكم بينهم أن يقولوا سمعنا وأطعنا وأولئك هم المفلحون. إيمان आणणाऱ्यांचं कर्तव्य तर असं आहे की जेव्हा त्यांना अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे बोलवलं जाईल की पैगंबरांनी त्यांच्या तंट्यांचा निकाल द्यावा, तेव्हा त्यांनी सांगावं कि आम्ही ऐकलं आणि आज्ञा पाळली, असलेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत. आणि यशस्वी तेच आहेत ज्यांनी अल्लाह आणि पैगंबरांचं आज्ञापालन करावं आणि अल्लाचं भय बाळगावं आणि त्याच्या अवैज्ञेपासून वाचावं. وَأَقْسَمُوا بِاللَّهِ جَهْدَ أَيْمَانِهِمْ لَئِنْ أَمَرْتَهُمْ لَيَخْرُجُنَّ قُلْ لَا تُقْسِمُوا طَاعَةٌ مَعْرُوفَةٌ إِنَّ اللَّهَ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ قُلْ أَطِيعُوا اللَّهَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ فَإِنْ تَوَلَّوْا فَإِنَّمَا عَلَيْهِ مَا حُمِّلَ وَعَلَيْكُمْ مَا حُمِّلْتُمْ وَإِن تُطِيعُوهُ تَهْتَدُوا وَمَا عَلَى الرَّسُولِ إِلَّا الْبَلَاغُ الْمُبِينُ. हे दांभिक अल्लाच्या नावाने कठोर शपथा घेऊन घेऊन सांगतात, आपण जर आज्ञा दिली तर आम्ही घरातून बाहेर पडू. यांना सांगा, शपथा घेऊ नका, तुमच्या आज्ञापालनाची स्थिती माहीत आहे, तुमच्या कृत्यापासून अल्लाह बेखबर नाही. सांगा, अल्लाचे आज्ञाधारक बना आणि पैगंबराचे आज्ञांकित बनून रहा. परंतु जर तुम्ही तोंड फिरवित असाल तर चांगलं समजून असा की पैगंबरांवर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तो आहे, आणि तुमच्यावर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तुम्ही. त्याचं आज्ञापालन कराल तर स्वतः सन्मार्ग प्राप्त कराल. नाहीपेक्षा पैगंबराची जबाबदारी यापेक्षा अधिक काहीच नाही की त्यांना स्पष्टपणे आज्ञा पोहोचवाव्यात. وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم الذي ارتضى لهم وليبدلنهم من بعد خوفهم أمنا يعبدونني لا يشركون بي شيئا ومن كفر بعد ذلك فأولئك هم الفاسقون. अल्लाहनं वचन दिलं आहे तुमच्यापैकी त्या लोकांना जे इमान आणतील आणि सत्कृत्य करतील की तो त्यांना पृथ्वी तलावर त्याचप्रमाणे खलिफा आपला नायब बनविल ज्याप्रमाणे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांना बनवलं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या त्या धर्माची भक्कम पायावर उभारणी करेल ज्या धर्माला सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यासाठी पसंत केला आहे, आणि त्यांची हल्लीची भीतीची अवस्था शांततेत परिवर्तित करेल. फक्त त्यांनी माझी बंदकी करावी आणि माझ्यासमवेत कोणालाही भागीदार बनवू नये, आणि यावर जे कुप्र करतील तर असलेच लोक अवैज्ञाकारी होत. وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
لا تحسبن الذين كفروا معجزين في الأرض ومأواهم النار ولبئس المصير. नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची आज्ञा पाळा. आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल. जे लोक कुफ्र करत आहेत त्यांच्यासंबंधी या चुकीच्या समजुतीत राहू नका की ते पृथ्वीवर अल्लाहला नमवतील. त्यांचं स्थान दोजक आहे आणि ते अत्यंत वाईट स्थान आहे. والذين لم يبلغوا الحلم منكم ثلاث مرات من قبل صلاة الفجر وحين تضعون ثيابكم من الظهيرة ومن بعد صلاة العشاء ثلاث عورات لكم ليس عليكم ولا عليهم جناح بعدهن طوافون عليكم بعضكم على بعض كذلك يبين الله لكم الآيات والله عليم حكيم. हे इमानवाल्यांनो, हे आवश्यक आहे की तुमचे दास दासी आणि तुमची ती मुलं जी अद्याप बुद्धीच्या सीमेपर्यंत पोहोचलेली नाहीत अशांनी तीन घटिकेत परवानगी घेऊन तुमच्याजवळ येत जावं. सकाळच्या नमाजपूर्वी आणि दुपारच्या वेळी जेव्हा तुम्ही कपडे उतरून ठेवता आणि अशा रात्रीच्या नमाज नंतर, या तीन वेळा तुमच्यासाठी पडद्याच्या वेळा आहेत. याच्यानंतर ते विना परवानगी आले तर तुमच्यावरही काही गुन्हा नाही आणि त्यांच्यावर सुद्धा नाही. तुम्हाला एक दुसऱ्याकडे वरचेवर यावंच लागतं. अशा प्रकारे अल्लाह तुमच्यासाठी आपल्या आदेशांचं स्पष्टीकरण करतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. كذلك يبين الله لكم آياته والله عليم حكيم. आणि जेव्हा तुमची मुलं बुद्धी सीमेपर्यंत पोहोचतील तर हे आवश्यक आहे की त्यांनी तशाच प्रकारे परवानगी घेऊन यावं जसं त्यांची मोठी माणसं परवानगी घेत राहिली आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपल्या आयती तुमच्या समोर उलगडतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. والقواعد من النساء اللاتي لا يرجون نكاحا فليس عليهن جناح أن يضعن ثيابهن غير متبرجات بزينة وأن يستعففن خير لهن والله سميع عليم. आणि ज्या स्त्रिया तारुण्य ओलांडून बसल्या असतील, विवाहाच्या उमेदवार नसतील, त्यांनी जर आपल्या चादरी उतरून ठेवल्या तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. परंतु अट अशी की शृंगाराचं प्रदर्शन करणाऱ्या नसाव्यात, तथापि त्यांनी सुद्धा लज्जा बाळगून वागलं तर त्यांच्यासाठीच उत्तम होय. आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. ليس على الأعمى حرج ولا على الأعرج حرج ولا على المريض حرج ولا على أنفسكم أن تأكلوا من بيوتكم أو بيوت آبائكم أو بيوت أمهاتكم أو بيوت إخوانكم أو بيوت أخواتكم أو بيوت أعمامكم أو بيوت عماتكم أو بيوت أخوالكم أو بيوت خالاتكم أو ما ملكتم مفاتحه أو صديقكم ليس عليكم جناح أن تأكلوا جميعا أو أشتاتا فإذا دخلتم بيوتا فسلموا على أنفسكم تحية من عند الله مباركة طيبة كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تعقلون. काही हरकत नाही. जर एखादा आंधळा किंवा पांगळा अथवा आजारी एखाद्याच्या घरी जेवला आणि तुमच्यासाठी यात काहीही हरकत नाही की आपल्या घरातून खा अथवा आपल्या वाडवडिलांच्या घरातून अथवा आपल्या आई आजीच्या घरांतून अथवा आपल्या भावांच्या घरांतून किंवा आपल्या बहिणींच्या घरांतून अथवा आपल्या चुलत्यांच्या घरांतून किंवा आपल्या आत्यांच्या घरांतून अथवा आपल्या मामांच्या घरांतून किंवा आपल्या मावशींच्या घरांतून अथवा त्या घरांतून ज्यांच्या किल्ल्या तुमच्या सुपूर्द असतील किंवा आपल्या मित्रांच्या घरांतून
यात सुद्धा काही हरकत नाही की तुम्ही लोक मिळून खा अथवा वेगवेगळे, तथापि जेव्हा घरांत प्रवेश कराल तेव्हा आपल्या लोकांना सलाम करत जा, अभिष्ट चिंतनीय, अल्लाकडून निश्चित केलं गेलेलं, मोठ्या बरकतीचं आणि पवित्र। अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्या समोर आयती वर्णवतो। अपेक्षा आहे की तुम्ही समजूतदारपणा दाखवाल। وإذا كانوا معه على أمر جامع لم يذهبوا حتى يستأذنوه إن الذين يستأذنونك أولئك الذين يؤمنون بالله ورسوله فإذا استأذنوك لبعض شأنهم فأذن لمن شئت منهم واستغفر لهم الله إن الله غفور رحيم। इमानधारी तर वस्तुतः तेच लोक आहेत ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराला मनापासून मानावं, आणि जेव्हा एखाद्या सामूहिक कार्यप्रसंगी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समवेत ते असावेत तेव्हा त्यांची परवानगी घेतल्याखेरीज त्यांनी जाऊ नये। हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे लोक तुमच्यापासून परवानगी मागतात तेच अल्लाह आणि पैगंबराला मानणारे आहेत। मग जेव्हा ते आपल्या एखाद्या कामानिमित्त परवानगी मागतील तर तुम्ही हवं त्याला परवानगी देत जा, आणि अशा लोकांसाठी अल्लाजवळ क्षमा याचना करत जा। अल्लाह निश्चितच क्षमाशील आणि कृपाळू आहे। ला तजअलु दुआ अर-रसूल बैनकुम कदुआ बअदिकुम बअदा قد يعلم الله الذين يتسللون منكم لواذا فليحذر الذين يخالفون عن امره ان تصيبهم فتنه او يصيبهم عذاب اليم। मुसलमानांनो, आपल्या दरम्यान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं बोलवणं आपल्यातील एक दुसऱ्याचं बोलवण्यासारखं समजून बसू नका। अल्लाह त्या लोकांना चांगल्याच प्रकारे जाणतो जे तुमच्यापैकी असे आहेत जे एक दुसऱ्याचा आडोसा घेऊन गुपचूपपणे निसटतात। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची आज्ञा भंग करणाऱ्यांना भीती असली पाहिजे की त्यांनी एखाद्या उपद्रवात अडकू नये अथवा त्यांच्यावर दुःखदायक प्रकोप कोसळू नये। قد يعلم ما أنتم عليه ويوم يرجعون إليه فينبئهم بما عملوا والله بكل شيء عليم। सावध रहा, आकाश आणि पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाचं आहे। तुम्ही ज्या कोणत्या चालीवर आहात अल्लाह ती जाणतो। ज्या दिवशी लोक त्याच्याकडे परतवले जातील तेव्हा तो त्यांना दाखवील जे काही ते करून आले आहेत, त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे। तबारकल्लजी नज़ला الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا الذي له ملك السماوات والأرض ولم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك وخلق كل شيء فقدره تقديرا। अत्यंत बरकतवाला आहे तो ज्यानं हा फुरकान निकष आपल्या दासावर उतरवला जेणेकरून सर्व जगवासींसाठी खबरदार करणारा ठरावा। तो जो पृथ्वी आणि आकाशांच्या सम्राटपदाचा स्वामी आहे, ज्यानं कोणाला पुत्र बनवलं नाही, बादशाहीत ज्याच्याबरोबर कोणीही भागीदार नाही, ज्यानं प्रत्येक वस्तू निर्माण केली मग तिची एक तकदीर निश्चित केली। واتخذوا من دونه آلهة لا يخلقون شيئا وهم يخلقون ولا يملكون لأنفسهم ضرا ولا نفعا ولا يملكون موتا ولا حياة ولا نشورا। लोकांनी त्याला सोडून असले उपास्य बनवले जे कोणत्याही वस्तूची निर्मिती करत नाहीत, तर जे स्वतः निर्मिले जातात, जे खुद्द आपल्यासाठी सुद्धा कोणत्याही नफा आणि नुकसानीचा अधिकार बाळगत नाहीत, जे मारू शकतही नाहीत, चैतन्य देऊ शकत नाहीत आणि मृतांना पुन्हा उत्थापितही करू शकत नाहीत। وقال الذين كفروا إن هذا إلا إفك افتراه وأعانه عليه قوم آخرون فقد جاءوا ظلما وزورا। ज्या लोकांनी पैगंबराची गोष्ट मानण्यास नकार दिलेला आहे ते सांगतात की हा फुरकान एक स्वरचित गोष्ट आहे जी या इस्मानं स्वतःच रचली आहे,
आणि अन्य काही लोकांनी या कामात याला मदत केली आहे. मोठे जुलूम आणि अतिशय खोटेपणा आहे ज्यावर हे लोक उठले आहेत. وقالوا اساطير الاولين اكتتبها فهي تملى عليه بكره واصيلا قل انزله الذي يعلم السر في السماوات والارض انه كان غفورا رحيما म्हणतात की जुन्या लोकांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत ज्या हा इसम उद्धृत करवतो आणि त्या याला सकाळ संध्याकाळ ऐकवल्या जात असतात. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, याला उतरवलं आहे त्यानं जो पृथ्वी आणि आकाशांचं रहस्य जाणतो. वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंत क्षमाशील दयावान आहे. وقالوا ما لهذا الرسول يأكل الطعام ويمشي في الأسواق لولا أنزل إليه ملك فيكون معه نذيرا أو يلقى إليه كنز أو تكون له جنة يأكل منها وقال الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا. ते म्हणतात, कसा हा प्रेषित आहे जो अन्न खातो आणि बाजारात हिंडतो फिरतो? याच्याजवळ एखादा फरिश्ता का पाठवला गेला नाही जो याच्यासोबत राहिला असता आणि नकार देणाऱ्यांना त्यानं धमकावलं असतं? अथवा नाहीपेक्षा याच्यासाठी एखादा खजिनाच उतरवला गेला असता? अथवा याच्यापाशी एखादी बागच असती जिच्यापासून समाधानाची यानं रोजी प्राप्त केली असती? आणि हे जालिम म्हणतात, तुम्ही लोक तर एका जादू केल्या गेलेल्या माणसाच्या नादी लागला आहात. انظر كيف ضربوا لك الامثال فضلوا فلا يستطيعون سبيلا تبارك الذي ان شاء جعل لك خيرا من ذلك جنات تجري من تحتها الانهار ويجعل لك قصورا. कशा कशा हुज्जती हे लोक तुमच्या समोर घालत आहेत. असे बहकले आहेत की कोणतीही उचित गोष्ट यांना उमजत नाही. अत्यंत बरकतवान आहे तो ज्याने जर इच्छिल तर त्यांनी सुचवलेल्या वस्तूंपेक्षा वरचढ तो तुम्हाला देऊ शकतो. एक नव्हे अनेक उद्यानं ज्यांच्या खालून कालवे वाहत असावेत आणि मोठमोठाले महाल. मुळात गोष्ट अशी आहे की या लोकांनी त्या घटकेला खोटं मानलं आहे आणि जो त्या घटकेला खोटं ठरवेल त्याच्यासाठी आम्ही भडकलेली आग उपलब्ध करून ठेवली आहे. ती जेव्हा दुरून यांना पाहिल तेव्हा हे तिच्या क्रोधाचे आणि जोशाचे आवाज ऐकून घेतील आणि जेव्हा हे हातपायांनी बंदिस्त तिच्यात एका तंग जागेत घुसडले जातील तेव्हा आपल्या मृत्यूला पुकारू लागतील. तेव्हा यांना सांगितलं जाईल, आज एका मृत्यूला नव्हे तर अनेक मृत्यूंना पुकारा. قل أذلك خير أم جنة الخلد التي وعد المتقون كانت لهم جزاء ومصيرا لهم فيها ما يشاءون خالدين كان على ربك وعدا مسئولا. ينا بيچارا ها شيوت चांगला आहे की ती शाश्वत जन्नत जिचा वायदा ईशभिरू पापभिरूंशी केला गेला आहे, जी त्यांच्या कृतींचा मोबदला आणि त्यांच्या सफरीची शेवटची मजल असेल, ज्यात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, ज्यात ते सदा सर्वदा राहतील, जी प्रदान करणं तुमच्या रबच्या जिम्मे एक पूर्ण योग्य वायदा आहे. وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ وَمَا يَعْبُدُونَ مِنْ دُونِ اللَّهِ فَيَقُولُ أَأَنْتُمْ أَضْلَلْتُمْ عِبَادِي هَؤُلَاءِ فَيَقُولُ أَأَنْتُمْ أَضْلَلْتُمْ عِبَادِي هَؤُلَاءِ أَمْ هُمْ ضَلُّوا السَّبِيلِ. आणि तोच दिवस असेल जेव्हा की तुमचा रब या लोकांना देखील घेरून आणेल आणि यांच्या त्या आराध्य देवतांना सुद्धा बोलून घेईल, अल्लाला सोडून ज्यांना आज हे पूजत आहेत. मग तो त्यांना विचारेल, काय तुम्ही माझ्या या दासांना मार्गभ्रष्ट केलं होतं?
अथवा हे स्वतःच सरळ मार्गापासून भटकले होते? ولكن متعتهم وآباءهم حتى نسوا الذكر وكانوا قوما بورا فقد كذبوكم بما تقولون فما تستطيعون صرفا ولا نصرا ومن يظلم منكم نذقه عذابا كبيرا. تسانتيل पवित्र आहे आपला अस्तित्व. आमची तर अशी देखील बिशाद नव्हती की आपल्याशिवाय इतर कोणास आमचा वाली बनवावं, परंतु आपण यांना आणि यांच्या वाडवडिलांना भरपूर जीवन सामग्री दिली. येत पावेतो की ते हे पाठ विसरून गेले आणि अरिष्ट पीडित होऊन राहिले. असं खोटं ठरवतील ते तुमचे दैवत तुमच्या त्या गोष्टी ज्या आज तुम्ही बोलत आहात. मग तुम्ही आपल्यावरील अरिष्ट टाळू शकणार नाही की तुम्ही कोठून मदतही मिळवू शकणार नाही. आणि तुमच्यापैकी जो कोणी जुलूम करील त्याला आम्ही कठोर प्रकोपाची चव चाखू. وما أرسلنا قبلك من المرسلين إلا إنهم ليأكلون الطعام ويمشون في الأسواق وجعلنا بعضكم لبعض فتنة أتصبرون وكان ربك بصيرا. هي پیغمبر صلى الله عليه وسلم तुमच्यापूर्वी जे कोणतेही पैगंबर आम्ही पाठवले होते ते सर्वही अन्न खाणारे आणि बाजारात हिंडणारे फिरणारे लोकच होते. वस्तुतः आम्ही तुम्हा लोकांना एक दुसऱ्यासाठी परीक्षेचं माध्यम बनवलेलं आहे. काय तुम्ही सहनशीलता बाळगता? तुमचा रब सर्व काही पाहतो.